हॅलो फ्रेंड्स साई रंगोली आणि आर्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत कार्तिक महिन्यात तुळशी पूजेचं महत्त्व व पूजा कशी करायची हे मी आज तुम्हाला सांगत आहे सनातन पंचांगानुसार कार्तिक महिन्याला धर्म मोक्ष लाभ यांची प्राप्ती करणारा महिना म्हटला जातो ब्रह्माजी म्हणतात जो मनुष्य कार्तिक महिन्यात प्राप्त काळी उठून पवित्र होऊन कोमल तुळशीपत्राने भगवंताची पूजा करील तो निश्चितच मोक्षपदाला जाईल या महिन्यात तुळशीपूजनाचं महत्त्व इतर महिन्यांच्या मानाने खूप आहे भगवान श्रीकृष्णाने स्वतः या महिन्याची व्याख्या अशी केली की मला पौध्यांमध्ये म्हणजे झाडामध्ये तुळशी प्रिय आहे महिन्यांमध्ये कार्तिक मास प्रिय आहे दिवसांमध्ये एकादशी प्रिय आहे व तीर्थांमध्ये द्वारका कार्तिक आमावशेला तुळशीची जन्मतिथी मानली गेलेली आहे तुळशीपूजा भाग्याची वाढ व वा पापाचा नाश करणारी आहे ज्याच्या घरी तुळशी आहे त्याचे घर तीर्थासमान आहे अशी मान्यता आहे ज्याच्या घरी तुळशी आहे तेथे यमदूत अकाली जात नाही अशीसुद्धा मान्यता आहे तुळशीला अनेक नावांनी संबोधलं जातं त्यात रुंदा व विष्णुप्रिया सर्वात प्रचलित आहे या गोष्टीमुळे लक्षात येते की भगवान विष्णू स्वतः शालिग्रामाच्या रूपाने माता तुळशीच्या चरणांजवळ वास्तव्य करून राहतात भगवंतांच्या चरणावर तुळशी मंजिरी तुळशी पत्र वाहिले जाते यावरूनच माता तुळशीचे भगवंताजवळचे स्थान आपल्या लक्षात येते कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा केल्याने विशेष लाभ प्राप्त होतो तुम्हाला जर वाटत असेल आपल्या घरात सुख शांती ऐश्वर टिकून राहावे यासाठी तुळशी पूजा अत्यंत लाभदायी ठरते कार्तिक महिन्यात तुळशीसमोर सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावल्याने मनुष्य अनेक जन्मांचा भाग्यवान बनतो ज्या घरात कार्तिक महिन्यात माता तुळशीची पूजा होते त्या घरात कायमस्वरूपी माता लक्ष्मी अखंड स्वरूपात विराजमान होते ज्या ठिकाणी तुळशीचे पूजन होते तेथे ते साक्षात विष्णू भगवंत वास करतात आणि त्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होत असते कार्तिक महिन्यातील तुळशी पूजेचे महत्व अवर्णनीय आहे मनोवांछित फल प्राप्त करून देणारे आहे तुळशीला सकाळी लवकर उठून पवित्र होऊन घरातल्या देवांची पूजा नंत करून नंतर तुळशी पूजा करावी मातेसमोर गाईच्या तुपाचा दिवा सकाळ संध्याकाळ लावावा तुळशीला हळदी कुंकू फूल गंध वाहावे प्रसाद दाखवावा प्रदक्ष प्रदक्षिणा घालावी रांगोळीने स्वस्तिक चक्र गोपद्म काढावे व पुढील मंत्राने तुळशी मातेला आव्हान करावे श्रीम ह्रीं क्लीम एम वृंदावनने स्वाहा मंत्र पुन्हा एकदा श्रीम ह्रीं क्लीम एम वृंदावनने स्वाहा या मंत्राचा जप चालू ठेवावा किंवा हे महाप्रसाद जननी सर्व सौभाग्यवर्धिनी आधी व्याधी हरा नित्यम तुलसीत्व ते हा मंत्र तीन वेळा किंवा पाच वेळा तुम्हाला किंवा तुम्हाला वाटेल तेवढ्या वेळा तुम्ही म्हणू शकतात नंतर आरती म्हणावी तुळशीच्या पारंपरिक आरतीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही पाहू शकतात आता विशेष महत्त्वाचं तुळशीची मंजिरी शालीग्रामाला गोपालकृष्णाला कार्तिक महिन्यात व्हावी आता विशेष महत्त्वाचं रविवारी तुळशी तोडू नये पाणी देखील घालू नये अशी मान्यता आहे व एकादशीला पण तुळशी तोडत नाहीत अशी पण मान्यता आहे पण बरेच जण एकादशीला तोडतात तो व द्वादशीला तोडत नाहीत परंतु माझ्या माहितीप्रमाणे किंवा बघितल्याप्रमाणे एकादशीला तुळशी तोडू नये अशा पद्धतीने तुळशी पूजा करा व तुळशीला म्हणजेच भगवंताला प्रसन्न करा म्हणजे माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरात विराजमान होईल कार्तिक महिना तुम्हा सर्वांना सुखाचा ऐश्वर प्राप्तीचा जावो ही भगवंताला मनापासून प्रार्थना धन्यवाद